वेलकम स्टूडेंट्स, टुडे वी स्टार्ट डिप्लोमा इन सेकेंड ईयर कंप्यूटर इंजीनियरिंग सेमिस्टर फोर्थ. सब्जेक्ट नेम इज माइक्रो प्रोसेसर. टुडे वी विल लर्न द चैप्टर नंबर फर्स्ट. द चैप्टर नंबर फर्स्ट नेम इज 8086 16 बीट माइक्रो प्रोसेसर. दिस यूनिट वेटेज इज अ 14 मार्क्स. चला तर बघूया मग आता हा मायक्रो प्रोसेसर म्हणजे काय. ॲक्च्युली या सब्जेक्टचं नाव आहे मायक्रो प्रोसेसर. मायक्रो म्हणजे काय? स्मॉल. आणि प्रोसेसर म्हणजे काय? प्रोसेसिंग करण्यासाठी वापरली जाणारी स्मॉल चिप, तिला आपण म्हणतोय मायक्रो प्रोसेसर. तर हा मायक्रो प्रोसेसर कुठे वापरला जातो? आपल्या डेली वापरामध्ये, आपण कम्प्युटरमध्ये किंवा आपल्या मोबाईलमध्ये, कॅल्क्युलेटरमध्ये प्रोसेसिंग करण्यासाठी एक सिलिकॉनची चिप वापरली जाते, तिला आपण प्रोसेसर म्हणतो. आपल्याला या सिलेबसमध्ये शिकण्यासाठी आहे 8086 16 बीट मायक्रो प्रोसेसर. म्हणजे या 16 बीट मायक्रो प्रोसेसरच्या अगोदर 8 बीट 4 बीट मायक्रो प्रोसेसर आहेत. तर आपण या मायक्रो प्रोसेसरचं इंट्रोडक्शन पाहूया. बघा मग, इंट्रोडक्शन, व्हॉट इज अ मायक्रो प्रोसेसर. आता आपल्याला सिम्पली नाव माहीत आहे मायक्रो प्रोसेसर म्हणजे काय. मायक्रो मीन्स स्मॉल आणि प्रोसेसर म्हणजे काय? काहीतरी प्रोसेस करणारी चिप, त्याला आपण इंटिग्रेटेड सर्किट पण म्हणतो, आय सी पण म्हणतो. बघा मग, व्हॉट इज मायक्रो प्रोसेसर. कम्प्युटर सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, जो काही आपला सी पी यू आहे, बिल्ट ऑन अ सिंगल इंटिग्रेटेड आय सी इज कॉल्ड अ मायक्रो प्रोसेसर. जो काही आपला कम्प्युटर सेंट्रल प्रोसेसिंग युनिट आहे, त्या सेंट्रल प्रोसेसिंग युनिटवरती एक सिंगल स्मॉल इंटिग्रेटेड चिप असते, तिला आपण काय म्हणतो? मायक्रो प्रोसेसर. बघा मग, हा मायक्रो प्रोसेसरमध्ये काय काय असतं? तर द मायक्रो प्रोसेसर कंटेन्स मिलियन्स ऑफ टायनी कंपोनंट्स. टायनी म्हणजे स्मॉल कंपोनंट्स, लाईक ट्रान्झिस्टर्स, रेजिस्टर्स अँड डायोड दॅट वर्क टुगेदर. म्हणजे ह्या मायक्रो प्रोसेसरवरती, सॉरी, मायक्रो प्रोसेसरच्या चिपमध्ये काय काय कंटेंट्स असतात? तर तिच्यामध्ये ट्रान्झिस्टर्स असतात, रेजिस्टर्स असतात अँड डायोड्स असतात. ते काम कसं करतात? दॅट वर्क टुगेदर, म्हणजे कंबाईन, एकत्र ते सर्वजण काम करतात, सर्व कंपोनंट्स. बघा मग, अ मायक्रो प्रोसेसर कन्सिस्ट ऑफ अँड ए एल यू. ए एल यू मीन्स अरिथमॅटिकल अँड लॉजिकल युनिट. जे आपले मॅथमॅटिकल्सचे ऑपरेशन्स असतील ते परफॉर्म करण्यासाठी उपयोग केला जातो ए एल यूचा, म्हणजे अरिथमॅटिक अँड लॉजिकल युनिट. कंट्रोल युनिट अँड रेजिस्टर आहे या मायक्रो प्रोसेसरमध्ये. काय काय आहे? तर ए एल यू आहे, कंट्रोल युनिट आहे अँड रेजिस्टर आहे. पुढे आपल्याला बघा, इथे डायग्रॅम दाखवलेली आहे मायक्रो प्रोसेसरमध्ये काय काय आहे. बघा, इनपुट डिव्हायसेस कनेक्ट असतात मायक्रो प्रोसेसरला. जसं आपला माऊस असेल, कीबोर्ड आहे, ते काय झाले? आपले इनपुट डिव्हायसेस. त्याला आउटपुट डिव्हायसेसही कनेक्टेड असतात मायक्रो प्रोसेसरला. जसं आपला मॉनिटर असेल, त्यानंतर मेमरी युनिट पण असतं. जसं आपलं सी पी यूमध्ये हार्ड डिस्क आहे, ते पण काय झालं? आपलं मेमरी युनिट झालं. मग हे मायक्रो प्रोसेसरचे पार्ट्स कुठले कुठले आहेत? कंपोनंट्स, तीन कंपोनंट्स आहेत मेन त्याला. बघा मग, ए एल यू, कंट्रोल युनिट अँड रेजिस्टर ॲरे. मग ए एल यूचं काम काय आहे? तर अरिथमॅटिक अँड लॉजिकल ऑपरेशन्स परफॉर्म करण्यासाठी. बघा मग, वेअर ए एल यू परफॉर्म्स अरिथमॅटिक अँड लॉजिकल ऑपरेशन्स ऑन द डेटा रिसिव्ह फ्रॉम अन इनपुट डिव्हाइस ऑर मेमरी. म्हणजे जो काही मेमरीमधकडून किंवा एखाद्या इनपुट डिव्हायसेस थ्रू आपण जो डेटा देणार आहोत, त्या डेटावरती अरिथमॅटिकल अँड लॉजिकल ऑपरेशन परफॉर्म करण्याचं काम कोण करतं? ए एल यू. नंतर बघा, कंट्रोल युनिट काय करतं? कंट्रोल युनिट कंट्रोल्स द इन्स्ट्रक्शन्स अँड फ्लो ऑफ डेटा विद इन द कम्प्युटर. मग जो काही ए एल यूने ऑपरेशन्स परफॉर्म केले असेल, सपोज ॲडिशन असेल, तर त्या ॲडिशनला कंट्रोल करण्याचं काम किंवा त्या ॲडिशनच्या फ्लोचला कंट्रोल करण्याचं काम कोण करतं? आपलं कंट्रोल युनिट करतं. जर ॲडिशन असेल तर ॲडिशनच परफॉर्म करणार, सबस्ट्रॅक्शन असेल तर सबस्ट्रॅक्शनच परफॉर्म करणार, किंवा एखादा डेटा स्टोअर करायचा असेल तर तो डेटा स्टोअर करणार. हे जे काही ऑपरेशन्स आहेत, त्या ऑपरेशन्सला कंट्रोल करण्याचं काम कोण करतं? कंट्रोल युनिट. मग बघा, कंट्रोल युनिट कंट्रोल्स द इन्स्ट्रक्शन. ज्या काही आपण इनपुट डिव्हायसेस थ्रू इन्स्ट्रक्शन्स दिलेल्या आहेत, त्या कंट्रोल करण्याचं काम आणि त्या इन्स्ट्रक्शनचा फ्लो, कुठल्या फ्लोनी त्या इन्स्ट्रक्शन्स आहेत, त्या कंट्रोल करण्याचं काम कोण करतं? कंट्रोल युनिट विद इन द कम्प्युटर, कम्प्युटरमध्ये. नंतर बघा, अँड रेजिस्टर ॲरे. रेजिस्टर ॲरे कन्सिस्ट ऑफ रेजिस्टर्स आयडेंटिफाईड बाय लेटर्स लाईक बी सी डी ई एच एल अँड ॲक्युम्युलेटर.
म्हणजे काय आहे, ए रजिस्टर्स आले आहेत. रजिस्टर्स काय करतं की एखादा टेम्पररी जो काही डेटा आहे, सपोज आपण इनपुट डिव्हायसेसने ए टाईप केला किंवा एखादा लेटर टाईप केलं, तर तो टेम्पररी डेटा स्टोअर करून ठेवण्याचं काम कोणी केलं, कुठे केलं जातं, रजिस्टर ॲरेमध्ये केलं जातं. ह्या रजिस्टरला आपण आयडेंटिफाय पण करू शकतो, लाईक्स तिथे लेटर्स दिलेले असतात बी सी डी ई एच एल किंवा ॲक्युमुलेटर रजिस्टर अशा पद्धतीने. नंतर बघा आता ह्या मायक्रोप्रोसेसरचं इव्हॉल्युशन कसं झालं. आता सर्वांना समजलं आहे मायक्रोप्रोसेसर काय आहे, म्हणजे एक इंटिग्रेटेड आय सी, सिंगल इंटिग्रेटेड आय सी आहे, त्याच्यामध्ये ए एल यू, कंट्रोल युनिट युनिट अँड रजिस्टर ॲरे आहेत. तर आता याचं इव्हॉल्युशन कसं झालं, आपल्या सिलेबसमध्ये 16-bit मायक्रोप्रोसेसर आहे, तर डायरेक्टली 16-bit मायक्रोप्रोसेसर डिस्कवर केला आहे का, नाही. तर बघा मग इव्हॉल्युशन ऑफ मायक्रोप्रोसेसर. वी कॅन कॅटेगराइज द मायक्रोप्रोसेसर अकॉर्डिंग टू द जनरेशन और अकॉर्डिंग टू द साईज ऑफ द मायक्रोप्रोसेसर. आता हे मायक्रोप्रोसेसरचं इव्हॉल्युशन कसं केलं आहे, त्याला कॅटेगराइज कसं केलं आहे, तर त्या मायक्रोप्रोसेसरच्या साईजनुसार तो किती डेटा स्टोअर करून ठेवतो, त्या डेटाच्या साईजनुसार इथे आपण मायक्रोप्रोसेसरचं इव्हॉल्युशन केलेलं आहे. बघा मग फर्स्ट जनरेशनमध्ये किंवा जेव्हा सर्वात पहिले मायक्रोप्रोसेसर डिस्कवर केला तेव्हा त्याचं फर्स्ट जनरेशन किती बीटमध्ये होतं, तर 4-bit मायक्रोप्रोसेसर. बघा फर्स्ट जनरेशन 4-bit मायक्रोप्रोसेसर कधी इंट्रोड्यूस केलेला आहे, बघा द फर्स्ट जनरेशन मायक्रोप्रोसेसर्स वीअर इंट्रोड्यूस्ड इन इयर 1971 अँड 1972 बाय इंटेल कॉर्पोरेशन. कोणी हा 4-bit मायक्रोप्रोसेसर डेव्हलप केलेला आहे किंवा डिस्कवर केलेला आहे, तर इंटेल कॉर्पोरेशनने कधी 1971 to 1972. म्हणजे इथे तुम्हाला एम सी क्यूमध्ये विचारलं जाऊ शकतं की 4-bit मायक्रोप्रोसेसर कोणी इंट्रोड्यूस केलेला आहे किंवा इयर पण त्याचं कधी कधी विचारलं जाऊ शकतं. तर हे लक्षात ठेवा, इंटेल कॉर्पोरेशनने इंट्रोड्यूस केला आहे 1971 to 1972. इट वॉज नेम त्या फर्स्ट जनरेशनच्या 4-bit मायक्रोप्रोसेसरला नाव काय दिलेलं आहे, इंटेल 4004, म्हणजे त्याचं एक प्रोसेसरचं नाव आहे ते, सिन्स इट वॉज अ 4-bit प्रोसेसर. हां, तेव्हापासून 4-bit प्रोसेसर अवेलेबल आहे. नंतर बघा 4-bit नंतर नेक्स्ट इव्हॉल्युशन केलं, नेक्स्ट इंट्रोड्यूस केला मायक्रोप्रोसेसर, तो किती बीटचा आहे, 8-bit मायक्रोप्रोसेसर. बघा मग सेकंड जनरेशन 8-bit मायक्रोप्रोसेसर, द सेकंड जनरेशन मायक्रोप्रोसेसर्स वीअर इंट्रोड्यूस इन 1973. कधी तो इंट्रोड्यूस केला, 1973 कोणी इंट्रोड्यूस केला, बाय अगेन बाय इंटेल कॉर्पोरेशननेच. इट वॉज अ फर्स्ट 8-bit मायक्रोप्रोसेसर विच कुड परफॉर्म अरिथमॅटिक अँड लॉजिकल ऑपरेशन्स ऑन 8-bit वर्ड्स. इट वॉज इंटेल 8008, त्याचं नाव काय आहे, इंटेल 8008. आता हा 8-bit मायक्रोप्रोसेसर काय ऑपरेशन परफॉर्म करत होता, तर अरिथमॅटिकल अँड लॉजिकल ऑपरेशन्स, बट किती साईजवरती, फक्त तो 8-bit वर्ड्सवरतीच ऑपरेशन परफॉर्म करत होता. म्हणून नंतर त्यांनी नेक्स्ट थर्ड जनरेशन मायक्रोप्रोसेसर डिझाईन केला. बघा मग थर्ड जनरेशनला कुठला मायक्रोप्रोसेसर डिझाईन केलेला आहे त्यांनी, तर 16-bit मायक्रोप्रोसेसर. सध्या आपण 64-bit मायक्रोप्रोसेसर पण यूज करतो आहोत, म्हणजे आपण वापरतो तो 5th जनरेशन मायक्रोप्रोसेसर. बघा मग थर्ड जनरेशन 16-bit मायक्रोप्रोसेसर, द थर्ड जनरेशन मायक्रोप्रोसेसर इंट्रोड्यूस इन 1978. तुम्हाला हा 8086 मायक्रोप्रोसेसर आहे तो कधी इन्व्हेंटेड केलेला आहे, कधी इंट्रोड्यूस केला आहे, तर 1978 हे इयर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. वी आर रिप्रेझेंटेड बाय इंटेल्स 8086, त्याचं नाव काय दिलं आहे त्यांनी, इंटेल 8086 हा 16-bit मायक्रोप्रोसेसर आहे. नंतर झिलॉग Z800 हा 16-bit मायक्रोप्रोसेसर आहे, अँड 80286 विच वेअर 16-bit प्रोसेसर विथ परफॉर्मन्स लाईक मिनी कम्प्युटर्स. म्हणजे काय झाले, हे 16-bit मायक्रोप्रोसेसर डिझाईन केलेले आहेत इंटेल कॉर्पोरेशन्सने, आणि ते वर्क कसं करतात, ॲज अ मिनी कम्प्युटर म्हणून वर्क करतात. तर मिनी कम्प्युटरमध्ये काय, अरिथमॅटिकल अँड लॉजिकल ऑपरेशन्स परफॉर्म करतील, डेटा कंट्रोल करतील किंवा डेटा स्टोअर करून ठेवण्याचं कामही तिथे केलं जाईल. नंतर नेक्स्ट आहे बघा 16-bit नंतर 32-bit मायक्रोप्रोसेसर इन्व्हेंटेड केलेला आहे. तर बघा त्याला आपण म्हणतो 4th जनरेशन 32-bit मायक्रोप्रोसेसर्स.
बघा मग सेव्हरल डिफरंट कंपनीज इंट्रोड्यूस द 32-बिट मायक्रोप्रोसेसर्स, बट द मोस्ट पॉप्युलर वन इज द इंटेल 80386. म्हणजे भरपूर कंपन्यांनी 32-बिट मायक्रोप्रोसेसर डिझाईन केलेले आहेत, बट त्यामध्ये एक पॉप्युलर म्हणजे पब्लिसिटी झालेला मायक्रोप्रोसेसर किंवा सगळीकडे नावाजलेला मायक्रोप्रोसेसर कुठला आहे तर इंटेल 80386. भरपूर वेगवेगळ्या डिव्हायसेसमध्ये वापरला जाणारा हा मायक्रोप्रोसेसर इंटेल 80386. किती बीटचा मायक्रोप्रोसेसर आहे तो 32-बीट मायक्रोप्रोसेसर. नंतर बघा फिफ्थ जनरेशन 32-बीट नंतर किती बीटचा मायक्रोप्रोसेसर डी इंट्रोड्यूस केला आहे 64-बीटचा, त्याला आपण म्हणतो फिफ्थ जनरेशन मायक्रोप्रोसेसर 64-बीट मायक्रोप्रोसेसर फ्रॉम 1995. हा कधी डिझाईन केलेला आहे 1995 टू नाऊ वी आर इन द फिफ्थ जनरेशन. म्हणजे 1995 पासून आपण कुठला मायक्रोप्रोसेसर वापरतोय 64-बीट मायक्रोप्रोसेसर. आफ्टर 80856 इंटेल कम आउट विथ अ न्यू प्रोसेसर नेमली पेंटीएम प्रोसेसर्स फॉलोड बाय पेंटीएम प्रो सीपीयू विच अलॉज मल्टिपल सीपीयूज इन अ सिंगल सिस्टीम टू अचीव मल्टी प्रोसेसिंग. आता हे फिफ्थ जनरेशन मायक्रोप्रोसेसरमध्ये काय करतो आपण की मल्टी प्रोसेसिंग पण अलाउड आहे, म्हणजे वेगवेगळे टास्क एकाच वेळी आपण आपल्या कम्प्युटरमध्ये परफॉर्म करतो. म्हणजे पेंटीएम प्रोसेसर किंवा आपला i3 प्रोसेसर हे काय झाले आपले फिफ्थ जनरेशन 64-बीट मायक्रोप्रोसेसर आहेत. आता नेक्स्ट आहे बघा आपल्याला इंट्रोडक्शन आहे 8086 मायक्रोप्रोसेसर. आता आहे 8086 मायक्रोप्रोसेसरच्या अगोदर कुठला मायक्रोप्रोसेसर आहे 8085, हा 8-बीट मायक्रोप्रोसेसर आहे. आता ह्या 8-बीट मायक्रोप्रोसेसरला एनहान्स केलं, लार्ज केला आणि त्यावरनं दुसरा मायक्रोप्रोसेसर डेव्हलप केला तो म्हणजे 8086. बघा मग इंट्रोडक्शन 8086 मायक्रोप्रोसेसर इंट्रोडक्शन. इंटेल 8086 मायक्रोप्रोसेसर इज द एनहान्स व्हर्जन ऑफ इंटेल 8085 मायक्रोप्रोसेसर. मग हा 8085 मायक्रोप्रोसेसर किती बीट आहे 8-बीट आहे, त्याला एनहान्स केलं, लार्ज केलं आणि 16-बीट 8086 मायक्रोप्रोसेसर डिझाईन केला. नंतर बघा इट वॉज डिझाईन बाय इंटेल इन 1976. इंटेलने कधी डिझाईन केलेला आहे तिला 1976 मध्ये. बघा इथे 1978 दिलेला आहे बट इथे कधी डिझाईन केलेला आहे तो आपल्याला 1976 ला, हे लक्षात ठेवाय 1976 ला त्यांनी सुरुवात केली, त्यानंतर बाकीचे जे आहेत ते 1978 पर्यंत त्यांनी डिझाईन केलेले आहेत. म्हणून बघा इट वॉज डिझाईन बाय इंटेल इन 1976. नंतर आहे द 8086 मायक्रोप्रोसेसर इज अ 16-बीट. किती बीटचा मायक्रोप्रोसेसर आहे आपला हा 16-बीट 16-बीट. नंतर बघा एन चॅनेल म्हणजे वेगवेगळ्या चॅनल एन नंबर ऑफ चॅनल्स तो यूज करतो. नंतर आहे एच मॉस मायक्रोप्रोसेसर वेअर द एच मॉस इज यूज फॉर हाय स्पीड मेटल ऑक्साईड सेमीकंडक्टर. म्हणजे काय बनवताना वापरलेलं मेटल जे काय आहे सेमीकंडक्टर जे आहे ते कसं आहे एच मॉस आहे, म्हणजे हाय स्पीड मेटल ऑक्साईड सेमीकंडक्टर आहे म्हणून त्याला एच मॉस मायक्रोप्रोसेसर पण म्हणतात, एन चॅनल मायक्रोप्रोसेसर पण म्हणतात किंवा 8086 16-बीट मायक्रोप्रोसेसर पण म्हणतात. नंतर बघा इंटेल 8086 इज बिल्ट ऑन अ सिंगल सेमीकंडक्टर चिप. एका चिपवरती सिंगल सेमीकंडक्टरची चिप आहे ती अँड पॅक इन अ 14-पिन IC पॅकेज. आणि जी काही सिंगल चिप आहे त्या सिंगल चिपला 40 पिन्स आहेत. म्हणजे जे काही डायग्राम दाखवते तुम्हाला एक इंटरनेटवरती मायक्रोप्रोसेसरची, म्हणजे तुम्हाला पिन्स कळतील कुठल्या कुठल्या पिन्स आहेत. म्हणजे मायक्रोप्रोसेसर बघा इथे इथे ज्या काही रेषा दिसत आहेत या त्याला काय म्हणतोय आपण
पिन्स म्हणतो आहे बघा, खाली खाली पिना दिसत आहेत, त्या किती पिना आहेत तर त्याला 40 पिना आहेत. म्हणजे एक सिंगल चिप आहे, त्या एका सिंगल चिपला किती पिन आहेत, 40 आहेत. बघा हा प्रोसेसर आहे, ह्या प्रोसेसर सिंगल किती चिपचा आहे, सिंगल चिपचा आहे, आणि त्याला पिन्स किती आहेत, 40 पिन्स आहेत 8086 मायक्रो प्रोसेसरला. अँड ऑपरेट्स ॲट 5 व्होल्ट्स DC सप्लाय, म्हणजे डायरेक्ट करंटवरती, 5 व्होल्टच्या डायरेक्ट करंटवरती हा मायक्रोप्रोसेसर चालतो, म्हणजे ऑपरेट केला जातो. एवढं लक्षात ठेवा इथे. 8086 मायक्रोप्रोसेसर कसा आहे, एक सिंगल सेमीकंडक्टर चिप आहे, त्याला एखाद्या मदरबोर्डवरती अटॅच करण्यासाठी किती पिन्स आहेत, तर 40 पिन्स आहेत. आणि किती व्होल्टवरती तो ऑपरेट केला जातो, तर 5 व्होल्ट्सवरती तो ऑपरेट केला जातो. नंतर आहे इंटेल 8086 युजेस 20 ॲड्रेस लाईन्स अँड 16 डेटा लाईन्स. म्हणजे डेटा स्टोअर करून ठेवण्यासाठी किती ॲड्रेस लाईन्स आहेत तिच्याकडे, 20 ॲड्रेस लाईन्स आहेत. म्हणजे किती मेमरीपर्यंत तो यूज करू शकतो, म्हणजे किती मेमरी, 1 MB पर्यंत तो मेमरी वापरू शकतो. आणि डेटा लाईन्स किती आहेत, तर 16 डेटा लाईन्स आहेत. एवढंच लक्षात ठेवा. नॉर्मली 20 ॲड्रेस लाईन्स आहेत 8086ला आणि 16 डेटा लाईन्स आहेत. नंतर बघा, इट कॅन डायरेक्टली अड्रेस अप टू 2^20 इक्वल टू 1 बाईट ऑफ मेमरी. म्हणजे काय, 20 ज्या काही ॲड्रेस लाईन्स आहेत त्या किती डेटा स्टोअर करून ठेवू शकतात, तर 1 MB, 1 MB पर्यंत त्या डेटा स्टोअर करून ठेवू शकतात. नंतर बघा, आउट ऑफ 20 ॲड्रेस लाईन्स 16 ॲड्रेस लाईन्स आर मल्टिप्लेक्स विथ डेटा लाईन्स अँड नेम ॲज AD0 to AD15. म्हणजे काय, ज्या काही 20 ॲड्रेस लाईन्स आहेत त्या 20 ॲड्रेस लाईन्सपैकी 16 ॲड्रेस लाईन ह्या मल्टिप्लेक्स झालेल्या आहेत डेटा लाईन्स बरोबर. त्या ॲड्रेस लाईन 16 ॲड्रेस लाईन्स मल्टिप्लेक्स झाले म्हणजे AD0 नंबरपासून तर 15 नंबरपर्यंत काउंट केलं आपण, 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, टोटल किती भरतात आपल्या, 16 ॲड्रेस लाईन भरतात. मग बघा, 16 ॲड्रेस लाईन्स आर मल्टिप्लेक्स विथ डेटा लाईन्स अँड नेम ॲज AD0 to AD15. ॲड्रेस लाईनचा ए, डेटा लाईन्सचा डी, म्हणून AD0 to AD15 पर्यंत आउट ऑफ 20 ॲड्रेस लाईनपैकी 16 मल्टिप्लेक्स झालेले आहेत. नंतर बघा, रिमेनिंग 4 ॲड्रेस लाईन्स आर ऑल्सो मल्टिप्लेक्स विथ स्टेटस सिग्नल. आता ज्या काही 20 ॲड्रेस लाईन्स आहेत त्यामध्ये 16 ॲड्रेस लाईन्स ह्या डेटा लाईन्स बरोबर मल्टिप्लेक्स आहेत, आणि राहिलेल्या 4 ॲड्रेस लाईन्स ह्या कशाबरोबर मल्टिप्लेक्स आहेत, तर स्टेटस सिग्नल बरोबर. म्हणजे मायक्रोप्रोसेसरचा स्टेटस सिग्नल काय आहे त्याबरोबर त्या मल्टिप्लेक्स आहेत. इट्स इलेक्ट्रॉनिक सर्किटरी कन्सिस्ट ऑफ 29000, म्हणजे 29000 ट्रान्झिस्टर्स. म्हणजे जे काही इलेक्ट्रॉनिक सर्किट आहे, जे प्रोसेसरचं इलेक्ट्रॉनिक सर्किट आहे, ते किती ट्रान्झिस्टर्स कन्सिस्ट आहेत त्याच्यामध्ये, तर 29000 ट्रान्झिस्टर्स आहेत सर्व. बघा मग, इट इम्प्लिमेंटेड इन एन चॅनल सिलिकॉन गेट टेक्नॉलॉजी आर्म अवेलेबल इन 3 व्हर्जन. हा 8086 मायक्रोप्रोसेसर पण किती व्हर्जनमध्ये अवेलेबल आहे आपल्याला, तर 8086 हा 5 MHz फ्रिक्वेन्सीवरती ऑपरेट केला जातो. नंतर 8086 2 हा 8 MHz फ्रिक्वेन्सीवरती ऑपरेट केला जातो, अँड 8086 1 हा 10 MHz फ्रिक्वेन्सीवरती ऑपरेट केला जातो. किती व्हर्जन आहेत त्याचे, तर 3 व्हर्जन आहेत, 8086 5 MHz, 8086 2 8 MHz, 8086 1 10 MHz. हे झालं आपलं 8086 मायक्रोप्रोसेसरबद्दल बेसिक माहिती. तो कशाने बनलेला आहे, त्यामध्ये ट्रान्झिस्टर्स किती आहेत, ॲड्रेस लाईन्स किती आहेत, डेटा लाईन्स किती आहेत, किती पिनचा IC आहे, आपण हे इंट्रोडक्शनमध्ये शिकलेलो आहोत. आता त्याचे सायलेंट फीचर्स काय आहेत, काय काय फीचर्स आहेत या 8086 मायक्रोप्रोसेसरला, हे आपण पाहणार आहोत. चला तर मग बघूया सायलेंट फीचर्स ऑफ 8086 मायक्रोप्रोसेसर. किती बीटचा मायक्रोप्रोसेसर आहे हा, 16 बीट. बघा मग, इट इज अ 16 बीट मायक्रोप्रोसेसर. नंतर आहे 16 बीटचा मायक्रोप्रोसेसर आहे म्हणून त्याचं अरिथमॅटिक अँड लॉजिकल युनिट किती असेल, किती बीटचं, 16 बीटचं, म्हणून 16 बीट ALU, 16 बीट रजिस्टर्स,
16 बिट इंटरनल डेटाबेस, जे काही सर्व कंपोनेंट्स आहेत ते किती बिटचे वापरले जातील इथे, 16 बिटचे, का तर हा मायक्रोप्रोसेसर हा 16 बिटचा आहे म्हणून. नंतर नेक्स्ट बघा फीचर काय आहे त्याचं, इट हॅज अ 16 बिट एक्सटर्नल डेटा बस. एक्सटर्नल म्हणजे बाहेरून जो काही आपण डेटा प्रोव्हाइड करणार आहोत त्या मायक्रोप्रोसेसरला, तो किती बिटचा डेटा ॲक्सेप्ट करेल, तर तो 16 बिटचा डेटा घेईल, म्हणून इट हॅज अ 16 बिट एक्सटर्नल डेटा बस. नंतर आहे 8086 ॲज अ 20 बिट ॲड्रेस बस. आपण सर्वांनी बघितलेला आहे किती लाईन्स आहेत त्याला, 20 बिट ॲड्रेस लाईन्स आहेत. नंतर बघा कॅन ॲक्सेस अप टू 1 MB मेमरी, हे पण बघितलं आहे इंट्रोडक्शनमध्ये, किती MB त्याची मेमरी वाढू शकते आपण किंवा यूज करू शकतो, तर 1 MB मेमरी आपण ती यूज करू शकतो. नंतर आहे इट कॅन सपोर्ट अप टू 64K इनपुट आउटपुट पोर्ट्स, किती पोर्ट्सला तो सपोर्ट करू शकतो, तर 64K पोर्ट्सला तो सपोर्ट करू शकतो. नंतर आहे इट हॅज अ 16-bit रजिस्टर्स, किती बिटचा रजिस्टर्स आहेत त्याच्यामध्ये, 16-bit. बघा आता जो काही डेटा आहे आपण तो डेटा कशामध्ये आणि कसा तो फेच करतो आहे बघा, मग इट फेचेस अप टू 6 इंस्ट्रक्शन बाईट्स फ्रॉम मेमरी, किती इन्स्ट्रक्शन्स फेच करतो तो, 6 इंस्ट्रक्शन बाईट्स फ्रॉम मेमरी, एका मेमरीमधून तो 6 इन्स्ट्रक्शन फेच करतो अँड स्टोर देम इन इन्स्ट्रक्शन क्यू. आता ज्या काही इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या फेच केल्यानंतर त्या कुठे स्टोर केल्या जातात, तर इन्स्ट्रक्शन क्यूमध्ये. ॲट ए टाईम किंवा एका वेळेला तो किती बाईटची इन्स्ट्रक्शन फेच करतो, तर 6 byte इन्स्ट्रक्शन फेच करतो, मीन्स 6 इन्स्ट्रक्शन बाईट्सच्या फॉर्ममध्ये तो फेच करतो. And stored then in instruction queue in order to speed up instruction execution. म्हणजे त्या एक्झिक्युशन कसं आहे इन्स्ट्रक्शनचं, फेच एक्झिक्यूट, फेच डिकोड एक्झिक्यूट, यानुसार कसं स्पीडअप होतं एक्झिक्युशन त्यानुसार तो इन्स्ट्रक्शन्स फेच करतो. म्हणजे किती एक कधी एक इन्स्ट्रक्शन फेच करत असेल, कधी 2, कधी 3 इन्स्ट्रक्शन, कधी 4 इन्स्ट्रक्शन, कधी 5, अशा तो किती इन्स्ट्रक्शन फेच करू शकतो, 6 इन्स्ट्रक्शन. 7 इन्स्ट्रक्शन तो फेच नाही करणार, म्हणजे अप टू 6 इन्स्ट्रक्शनपर्यंत तो फेच करू शकतो. 6 इन्स्ट्रक्शनपर्यंत फेच करून ते इन्स्ट्रक्शन कुठे स्टोअर करून ठेवल्या जातात, तर आपल्या त्याच्या इन्स्ट्रक्शन क्यूमध्ये त्या इन्स्ट्रक्शन्स स्टोअर करून ठेवल्या जातात. नंतर सेकंड फीचर बघितली, नेक्स्ट फीचर बघितलेला आहे इट हॅज मल्टिप्लेक्स्ड ॲड्रेस अँड डेटा बस. ॲड्रेस अँड डेटा बेसला काय केलं जातं, मल्टिप्लेक्स आहेत, म्हणजे AD 0 to AD 15 अँड A16 to A19 त्या कशाबरोबर मल्टिप्लेक्स आहेत, तर त्या स्टेटस सिग्नलबरोबर मल्टिप्लेक्स्ड आहेत. नंतर बघा नेक्स्ट, इट ऑपरेट्स इन 2 modes. हा जो काही मायक्रोप्रोसेसर आहे 8086 हा 2 modes वर्क करतो. फर्स्ट मोड आहे मिनिमम मोड आणि नेक्स्ट मोड आहे मॅक्झिमम मोड. आता मिनिमम मोडमध्ये सिंगल प्रोसेसर यूज केला जातो, मॅक्झिमम मोडमध्ये हा मल्टी प्रोसेसर यूज केला जातो. स्पीड किती आहे, त्याचे व्हर्जन किती आहेत आपले, 3 आहेत, 5 MHz, 8 MHz अँड 10 MHz, म्हणून स्पीड इज 5 MHz to 10 MHz. इट रिक्वायर्स +5V पॉवर सप्लाय, तो ऑपरेट किती व्होल्ट्सच्या पॉवर सप्लायवरती केला जातो, 5V पॉवर सप्लायवरती. किती पिनचा IC आहे तो, 40-pin ड्युएल इनलाईन पॅकेज, किती पिनचा आहे तर 40-pin तो IC आहे. नेक्स्ट बघा ऑपरेटिंग क्लॉक फ्रिक्वेन्सीज आर 5 MHz, 8 MHz, 10 MHz, बघितले आपण हे. अरिथमॅटिक ऑपरेशन कॅन बी परफॉर्म ऑन 8-bit ऑर 16-bit. साईन अँड अनसाईन डेटा इन्क्लुडिंग मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन, म्हणजे काय अरिथमॅटिकल अँड लॉजिकल ऑपरेशन्स आहेत ते आपले किती बिट डेटावरती परफॉर्म करू शकतो आपण इथे, 8-bit डेटावरती आणि 16-bit, कधी साईन डेटा असेल किंवा कधी अनसाईन पण डेटा असेल. मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजनचं ऑपरेशन पण आपण इथे परफॉर्म करतो. नंतर ऑपरेट्स इन अ सिंगल प्रोसेसर अँड मल्टी प्रोसेसर कॉन्फिगरेशन, दॅट इज ऑपरेटिंग मोड्स. म्हणजे सिंगल प्रोसेसर मिनिमम मोड, मल्टी प्रोसेसर मॅक्झिमम मोड. नंतर आहे द इन्स्ट्रक्शन सेट इज पॉवरफुल, जे काही इन्स्ट्रक्शन आपण फेच करणार आहोत त्या इन्स्ट्रक्शन सेट कसा आहे त्याचा, पॉवरफुल, फ्लेक्झिबल, कॅन बी प्रोग्राम इन हाय लेवल लँग्वेज लाईक सी लँग्वेज सारखा त्याचा इन्स्ट्रक्शन सेट आहे. नंतर नेक्स्ट फीचर्स आहेत बघा, प्रोव्हाइड्स 256
टाइप्स ऑफ फॅक्टर सॉफ्टवेअर इंटरप्ट्स, म्हणजे 256 टाईपचे ते इंटरप्ट्स हँडल करू शकतो तो फॅक्टर सॉफ्टवेअर इंटरप्ट्स. नंतर ऑपरेटिंग मिनिमम अँड मॅक्झिमम मोड टू अचीव हाय परफॉर्मन्स लेवल, दोन्ही मोडमध्ये तो प्रोसेसर वर्क करतो, मॅक्झिमम मोड अँड मिनिमम मोडमध्ये. का दोन्ही मोडमध्ये वर्क करतो? तर जो काही इन्स्ट्रक्शनचं परफॉर्मन्स लेवल आहे किंवा डेटा स्टोअर करून ठेवण्याची परफॉर्मन्स लेवल आहे, ती हाय करण्यासाठी किंवा इन्क्रीज करण्यासाठी हा ऑपरेटिंग मॅक्झिमम अँड मिनिमम मोड टू अचीव हाय परफॉर्मन्स लेवल. नंतर आहे सपोर्ट्स 24 डिफरंट ॲड्रेसिंग मोड्स, 24 वेगवेगळ्या ॲड्रेसिंग मोड्सला तो सपोर्ट करतो. मल्टी प्रोग्रामिंगसाठी सपोर्ट करतो, सपोर्ट्स मल्टी प्रोग्रामिंग, प्रोव्हाइड्स सेपरेट इन्स्ट्रक्शन्स फॉर स्ट्रीम मॅनिप्युलेशन. हे जे झाले आपले 8086 मायक्रोप्रोसेसरचे फीचर्स, वेगवेगळे त्याचे उद्दिष्ट आहेत. हे फीचर्स सर्वांनी लक्षात ठेवा आणि आपल्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करा. व्हिडिओ समजला तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा.